नमस्कार हॅपी लाईफ चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे डोसा कुरकुरीत होण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक टिप्स आणि ट्रिक्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग पाहूया आपल्या डोसा कुरकुरीत होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससह आपल्या हातचा डोसा बनवण्याची रेसिपी या ठिकाणी मी एक पातेले घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी तीन वाट्या तांदूळ घालणार आहे तर अशा प्रकारे कोणतंही एकच माप घेऊन आपल्याला त्या मापाने तांदूळ मोजून घ्यायचे आहेत तीन वाट्या तर हे रेशनचे तांदूळ मी घेतलेले आहेत आणि ह्या तांदूळाचा डोसा खूप छान बनतो तर तुम्ही जुने किंवा नवे कोणतेही तांदूळ घेऊ शकता त्यानंतर मी घेत आहे उडीद डाळ उडीद डाळ देखील मी त्याच मापाने मोजून घेत आहे दोन वाट्या तर ही पहा अशा प्रकारे ही पॉलिशची डाळ घेतलेली आहे मी त्यानंतर मी घेत आहे चना डाळ आपण माप एकच ठेवलेलं आहे हे मी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि मेथी घेतलेली आहे एक चमचा आता ह्या तिन्ही डाळी आपण एकत्र घेतलेल्या आहेत आणि तांदूळ वेगळे घेतलेले आहेत आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन वेळेस हे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळेस तुम्ही पाहू शकता आता यामध्ये भिजवण्यासाठी आपण पाणी घालायचं आहे पाणी आपण भरपूर घालायचं आहे जेणेकरून डाळ छान भिजेल तर मी अशा प्रकारे भरपूर असं पाणी घातलेलं आहे आता आपण हे झाकण ठेवून असंच ठेवूया त्यानंतर मी घेतलेले आहेत तांदूळ आता हे तांदूळ देखील मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चार ते पाच वेळेस आता यामध्ये देखील आपण व्यवस्थित पाणी घालायचं आहे आणि डाळ आणि तांदूळ आपण दोन्हीही झाकण ठेवून भिजवण्यासाठी ठेवायचं आहे तर हे पहा आठ तास झालेले आहेत आणि ही डाळ छान भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी फुलून आलेली आहे ही, ही डाळे अशाच प्रकारे डाळ छान भिजली पाहिजे आता आपण तांदूळ देखील पाहू आता तांदूळाला देखील आठ तास आपण भिजवलं होतं आणि तांदूळ देखील छान भिजलेले आहेत अगदी मस्त असे भिजलेले आहेत तांदूळ आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊ आपण अगोदर डाळ बारीक करत आहोत तर मी यामध्ये जेवढी बसेल तेवढी डाळ घालते आणि आपल्याला ह्या डाळीची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे डाळीची पेस्ट तयार करून घेत असताना आपल्याला तेच पाणी वापरायचं आहे दुसरं पाणी वापरायचं नाही आहे हे पहा अशा प्रकारे आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून अशी ही बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण ही काढून घेऊ आपण ही पेस्ट पूर्ण काढून घ्यायची आहे आता मी हे पूर्ण काढून घेते हे पहा आपली पूर्ण डाळ काढून झालेली आहे आणि अशा प्रकारे एकदम बारीक झालेली आहे आणि एवढी घट्ट झालेली आहे तर मी दुसरं पाणी वापरलेलं नाही आहे जे डाळीतलं पाणी होतं तेच वापरलेलं आहे आता आपण तांदूळ काढूया मिक्सरमध्ये डाळ व तांदूळाची पेस्ट करण्यासाठी आपण अगोदर डाळीतलं पाणी वापरायचं आहे आणि डाळीतलं पाणी संपल्यानंतर आपण तांदुळातलं पाणी वापरायचं आहे दुसरं पाणी वापरायचं नाही आहे तर आता आपण हे तांदूळ देखील छान बारीक काढून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये हे पहा अशा प्रकारे मी तांदूळ देखील बारीक काढून घेतलेले आहेत आता मी हे राहिलेले सगळे तांदूळ देखील मिक्सरवरती बारीक करून घेते आपले पूर्ण तांदूळ बारीक करून झालेले आहेत आणि अगदी बारीक जेवढी बारीक होईल तेवढी बारीक पेस्ट तयार केलेली आहे आता हे दोन्ही मिश्रण आपण चांगले मिसळून घेऊया छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी मी असंच हाताने फेटून घेणार आहे चमच्याच्या साह्याने हे छान मिक्स झालं पाहिजे तुम्ही पाहू शकता हे दोन्ही मिश्रण जेवढं छान मिक्स होईल तेवढं आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपला डोसा छान बनणार आहे तर आता आपण हे झाकण ठेवून देऊ याच्यावरती आता पूर्णपणे दहा तास झालेले आहेत आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण किती फुलून आलेलं आहे अगदी दुप्पट झालेलं आहे असंच मिश्रण हवं आहे डोसा बनवण्यासाठी असं जर मिश्रण तयार झालं तरच डोसा छान जाळीदार आणि कुरकुरीत बनतो तर हे पहा अगदी मस्त असं झालेलं आहे खूप हलकं झालेलं आहे हे खूप हलकं लागत आहे तुम्ही पाहू शकता यावरती कसा छान फेस आलेला आहे आता ह्यामध्ये सोडा वगैरे काही घालण्याची आवश्यकता आपल्याला लागत नाही कारण हे छान फुलून आलेलं आहे आता आपण आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार पूर्ण जे पीठ आहे आपलं त्यामध्ये आपण मीठ घालून ठेवायचं नाही आहे आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढ्यामध्येच आपण मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये दुसरं काहीही घालण्याची आवश्यकता नाही हे आपण छान फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान जे आपण मीठ घातलेलं आहे ते मिक्स करायचं आहे आणि आता मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आप थोडं मीठ आपण इकडे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्यावरती हे मीठाचं पाणी मी टाकत आहे आणि आता तुम्ही पाहू शकता तवा छान गरम झालेला आहे आता यावरती हे आपण बॅटर घालायचं आहे आणि अशा प्रकारे हलक्या हाताने आपण हे पसरून घ्यायचं आहे आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता नाही तुम्ही पाहू शकता किती छान फुलून आलेलं आहे हे अगदी मस्त जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे एक मिनटामध्ये टाकल्याबरोबर लगेच यावरती जाळी आलेली आहे आता तुम्ही पाहू शकता आपला डोसा तयार होत आहे आपण यावरती थोडंसं तेल घालायचं आहे हा डोसा लालसर झालेला आहे आपण हे काढून घेऊ आता आता मी तुम्हाला दुसरा डोसा बनवून दाखवते तर मी या ठिकाणी मिठाचं पाणी वापरलेलं आहे आणि त्यावरतीच मी बॅटर घातलेलं आहे मी अगोदर चमच्याने केलं होतं आता मी एका वाटीच्या सह्याने करत आहे तरी देखील आपला डोसा तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार झालेला आहे यावरती मी घातलेलं आहे लोणी तर हे लोणी मी घरी बनवलेलं आहे बटर या अगोदरचा आपला पहिला डोसा होता आता हा डोसा मी तुम्हाला दाखवते कसा झालेला आहे तो देखील खूप छान झाला तर तुम्ही पाहू शकता हे देखील अगदी दोन मिनटामध्ये डोसा तयार झालेला आहे लाल होत आहे हे आणि आपला गॅस अगदी मंद आचेवरती आहे ह्याला काही देखील करण्याची आवश्यकता पडत नाही आहे आप आपल्याला हा डोसा आपोआपच तव्याचा वरती येतो हे पहा काहीच करण्याची आवश्यकता लागत नाही आहे अगदी सहज हा डोसा निघतो तर हे पहा खूप असा छान रंग आलेला आहे डोशावरती आणि डोसा जाळीदार आणि कुरकुरीत बनलेला आहे आपल्याला असा जाळीदार आणि कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी वेगळं काहीही करण्याची आवश्यकता लागलेली नाही आहे आपला डोसा जाळीदार आणि कुरकुरीत बनलेला आहे जसा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तशा पद्धतीनं तुम्ही जर डोसा बनवला त्याच पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेतलं तर तुमचा डोसा देखील अशाच प्रकारे कुरकुरीत बनणार आहे अगदी न चिकटता कोणत्याही प्रकारे न तुटता अगदी मस्त आपला कुरकुरीत डोसा बनणार आहे हे पहा किती छान कुरकुरीत असा झालेला आहे हा डोसा तुम्ही जेवढा पातळ करायचा तेवढा पातळ करू शकता अगदी हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा बनवण्याची आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या हॅपीलाईफ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद